बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। देशात तसेच आपल्या राज्यात मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या वारंवार घटना समोर येत असताना त्या छत्रपती संभाजीनगर येथील एका घटनेची भर पडली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। घाटी रुग्णालयातील एक्स रे ऑपरेटर बॉयने एका महिला रुग्णाचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। या संदर्भात ACP संपत शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे। बरोबर आहे, घाटीमध्ये एक्स रे विभागामध्ये एका तरुणी सोबत तेथील तंत्रज्ञाने तिचा एक्स रे घेण्यासाठी तिला कपडे काढावे लागतील असे सांगून, तिचा टॉप वरती करण्यास सांगून, तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याबाबत त्या पीडित तरुणीने रेद्दीने वैद्यकीय अधीक्षक यांना अर्ज दिला होता। त्या अर्जाची वैद्यकीय अधीक्षक यांनी खात्री करून पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी जाऊन त्या प्रकाराची खात्री केली असता एक्स रे विभागातील तंत्रज्ञ जो तेथे नोकरीला नाही, ओरिजिनल तंत्रज्ञ तिथं महिला आहे, तिनं इलिगली ठेवलेल्या त्या तंत्रज्ञाने एक्स रे काढताना या पीडित तरुणीला तिच्या याचा गैरफायदा घेऊन एकांताचा गैरफायदा घेऊन एक्स रेसाठी कपडे काढावे लागतात असे सांगून तिचा टॉपवरती करून तिला इलिगली अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे निष्पन्न झाल्याने त्या तंत्रज्ञाविरुद्ध बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि हा डॉक्टर बालाजी गोरे वैद्यकीय अधिकारी घाटी दवाखाना यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 226/2024 कलम 74-75 नवीन BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील आरोपी तंत्रज्ञ शेख मोहम्मद फरहान शेख नदीमुद्दीन राहणार गणेश कॉलनी या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास आमच्या मार्गदर्शनाखाली API खटाने हे करत आहेत। नाही, 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साधारणतः 7-7:30 दरम्यान एक महिला रुग्ण आपल्या आईसोबत त्यांना छातीत दुखत असल्यामुळे एक्स रे काढण्यासाठी एक्स रे विभागामध्ये आल्या होत्या। तर त्या ठिकाणी त्यांचा एक्स रे काढण्यात आला, त्याचा रिपोर्टही देण्यात आला आणि त्यावेळेस महिला टेक्निशियनची त्या ठिकाणी ड्युटी होती 2-8 या दरम्यान, परंतु सदरील महिला टेक्निशियन ह्या अनधिकृतपणे विनापरवानगी गैरहजर होत्या आणि त्यांनी त्यावेळेस एका कोविडमध्ये काम केलेल्या टेक्निशियनला बोलून हा एक्स रे काढण्यात आला। त्यावेळेस एक्स रे काढताना त्या महिलेची आई त्याच ठिकाणी सोबत होती, आमचा एक वर्गचार कर्मरी त्या ठिकाणी होता, परंतु एक्स रे काढल्यानंतर रिपोर्ट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेच्या सदरी रुग्णाच्या आईने तक्रार दिली की त्या ठिकाणी त्यांना टॉप काढण्यास सांगण्यात आला, वाईट हेतून स्पर्श करण्यात आला। याची आम्ही त्यांनी तक्रार वैद्यकीय अधीक्षकाकडे 26 तारखेला दिली होती। त्याच्या 2 दिवसातच आम्ही त्याची 48 तासामध्ये विभागामार्फत चौकशी केली। मी स्वतः आमच्याकडे डेप्युटी डीन हॉस्पिटल यांच्या अंडर 5 प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरच्या अंडर चौकशी केली। त्या चौकशीमध्ये असं आढळून आलं की महिला टेक्निशियन ह्या अनधिकृतपणे गैरहजर असल्यामुळे हे सर्व प्रकरण घडलेलं आहे। तर त्यामुळं चौकशी समितीनं ज्यांना दोषी ठरवल्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन, कारण त्या वर्ग 3 कर्मचारी आहेत आणि त्यांना निलंबित करण्याचे अधिकार हे अधिष्ठातांच्या लेवलला नाहीत, म्हणून आम्ही वरिष्ठ कार्यालयाची त्याची परवानगी घेतली। त्याचप्रमाणे ज्यांच्यावर आरोप आहे की त्या सदरील कर्मचारी हा बाहेरील असल्यामुळं आणि त्याच्यामुळं त्यांना FIR आम्ही दाखल केला आहे बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये। कोणतीही जर कारवाई करायची असेल तर त्याला लीगल आस्पेक्ट लागतात आणि चौकशी करूनच अशी कारवाई करावी लागते, त्यामुळं साधारणतः 2-3 दिवसाचं त्यामुळं निश्चित विलंब झाला, परंतु ही कारवाई केलेली कायद्यामध्ये बसायची असेल तर आपल्याला ते चौकशी समितीच्या मार्फत केलेली आहे। त्यांनी असं आरोप केलेला आहे की महिलेला टॉप काढायला सांगितला, परंतु चौकशी समितीमध्ये जे समोर आलेलं आहे की त्या रुग्णाने त्यांच्या ड्रेसवरती एक जॅकेट घातलेलं होतं आणि सदरील जॅकेट हे त्या एक्सरे काढताना त्या ठिकाणी जर ते जॅकेटवर काढला असता तर तो स्पष्ट आला नसता, तर त्यामुळं ते जॅकेट काढायला सांगितलेलं आहे असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। यामुळं प्रशासनानं ही गंभीर घटना आहे, सध्या आपल्याकडं अनेक घटना अशा घडत असताना ही घटना घडणं दुर्दैवी होतं आणि त्यामुळं आम्ही
जितकी कठोर कारवाई या संस्थेच्या लेवलवर करणं शक्य होतं ती आम्ही केलेली आहे. आम्ही कोणालाही याच्यामध्ये पाठीशी घालणार नाही. विभाग प्रमुखाचंही आम्ही स्पष्टीकरण मागितलेलं आहे, ते जर समाधानकारक वाटलं नाही तर ते आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत. त्यामुळं रुग्णसेवेमध्ये कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही आणि ही चौकशी समितीचा निर्णय आल्यानंतर यावर आम्ही कारवाई केलेली आहे. याच्यासाठी आम्हाला काही संघटनाचे निवेदनही प्राप्त होत आहेत, त्याचीही आम्ही गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि यामध्ये कुठली हयगय करणार नाही. भविष्यामध्ये जर याच्यापेक्षा मोठी कारवाई करायची गरज पडली तर ती आम्ही निश्चित करू. सोलापुरात वेज नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,